लॉकडाऊनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे सुरू होत आहेत. यासाठी प्रवासी मजूर राज्यात परत येत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड व राज्याच्या इतर भागात देखील दररोज जवळपास 16,000 ते 17,000 मजूर परतत आहेत. त्यांची योग्य नोंद व थर्मल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं जे संकट होतं, या कोरोनाच्या लढाईमध्ये लढत असताना राज्य शासनाने जे लॉकडाऊन केलं होतं, लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2, लॉकडाऊन 3, लॉकडाऊन 4 या पद्धतीने या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय हे या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनमुळे बंद झाले होते. पण आता राज्य शासनाने अनलॉकचा निर्णय घेतलेला आहे. या अनलॉकच्या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय हे आता हळूहळू चालू झालेले आहेत. आणि हे चालू झाल्यामुळे आता जे महाराष्ट्रातनं जे परप्रांतीय लेबर होते, जे परप्रांतीय श्रमिक होते, जे मायग्रंट लेबर होते, ते आपल्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे वापस गेले होते, मोठ्या प्रमाणात ते युपीमध्ये गेले होते, बिहारमध्ये, राजस्थान, मध्य प्रदेश या अनेक राज्यांमध्ये जे परप्रांतीय लेबर, मायग्रंट लेबर वापस गेले होते, आता महाराष्ट्रामध्ये परत उद्योग आणि व्यवसाय चालू झाल्यामुळे आता हे परप्रांतीय लेबर यांची आता परत घर वापसी चालू झाली आहे. मोठ्या संख्येनं आता हे संपूर्ण हळूहळू महाराष्ट्रामध्ये यांची सुरुवात झालेली आहे. आजच्या तारखेला दररोज जवळजवळ 16,000 ते 17,000 परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि हळूहळू ही संख्या मोठ्या प्रमाणात पुढे वाढेल, कारण की आता मोठ्या प्रमाणात उद्योग इथे निर्माण होत आहेत, व्यवसाय चालू झाले आहेत.